भाव उलटा झाला ते बरोबर 1-1.5 हजार पाहिजे ना ओके बापू बापू लिया पहिले नागरिक संघाने या ठिकाणी वाचनालय सुरू केलं याची खरोखरच या भागात आवश्यकता होती आणि रवींद्र भाईंचं या भागामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेण्यासाठी नेहमी देखील प्रोत्साहन असतं. त्यांनी यासाठी इथे परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खरोखर मनापासून मी आभार मानतो. कारण जरी आपण हल्ली व्हॉट्सअप टी व्ही हे सगळं असलं तरी वृत्तपत्र वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाला सकाळी उठल्याबरोबर चहाबरोबर उठा मात्र लागतंच. जरी आपण दिवसभर आपल्या हातामध्ये मोबाईल असं व्हॉट्सअपवरती अध्यादेशची आपल्याला बातम्या बऱ्याचशा समजून जातात टी व्हीवर देखील सगळ्या माहीत असतात पण परंतु पूर्णतः वाचण्यासाठी किंवा इतर स्तंभ वाचण्यासाठी इथे संपूर्ण माहिती मिळण्यासाठी आपल्याला वृत्तपत्र वाचणं अत्यंत आवश्यक असतं. आणि जरी वाचन संस्कृती कमी होत चालली असली तरी अशा गोष्टींची यासाठी गरज आहे आणि यासाठी म्हणून यांनी इथे वृत्तपत्र जे वाचणारं सुरू केलं आहे. मला वाटतं या भागातील या लोकांना अतिशय चांगलं या ठिकाणी म्हणजे उपयुक्त असा कार्यक्रम आहे. या भागातील नागरिकांनी आपण ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी येणार वाचन करणार ही गोष्ट होती पण सगळ्यांनी या वाचनालयाचा फायदा घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करते. आणि मला असं वाटतं भैयासाहेबांनी अजून एक करावं की ते ज्येष्ठ नागरिक ज्याला वाचायला येते त्यांना बसायला येते बेंच पाहिजे कारण इतका वेळ उभराऊ शकणार नाही. ज्येष्ठ नागरिक संघातले जे आता उपस्थित आहेत भरपूर दाते आहेत किमान अत्यंत चांगल्या क्वालिटीचे 10-12 भाग कोणाचेही पुण्य स्मरतात असो आपण या भागामध्ये मागे पुढे कुठेतरी भैयासाहेबांच्या परवानगी असेल तर आम्ही फक्त भैयासाहेब फक्त ठेवण्याची परवानगी द्यावी. आपण तीन ठिकाणी अंतरावर ते बांधतो महिन्याभरा तर हा उपक्रम अतिशय चांगला आहे. स्वर्गीय नांगरव पाटील यांच्या स्मरणार्थ हा इथे आपण सगळ्यांनी वाचनालय सुरू केलेला आहे. या भागातील नागरिक जास्तीत जास्त याचा उपयोग घेतील असं मी सगळ्यांना आवाहन करते.
आणि सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते की आपण हे वाचनालय सुरू केलं आणि मला देखील याच्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याची संधी दिली आणि दोन शब्द बोलण्याची संधी दिली. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम, खूप छान या ठिकाणी बोलले तुम्ही. तुमचं मनोगत खरोखर छान पैकी तुम्ही केलेलं आहे. यानंतर उदय बापू थोडस करा, तुम्ही डोनर आहे, तुम्ही पाठी घेतले की आम्हाला जोरात काम करण्याचा उभार येतो. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब, या ठिकाणी मी कोणाचं नाव न घेता सर्व आपले ज्येष्ठ नागरिक या परिसरातील. आज अत्यंत चांगला दिवस, जवळच्या पुण्यतिथीने कॅलेंडरचं सुद्धा आपण आज उद्घाटन सोहळा केला आणि या ठिकाणी आदरणीय शांताताई वाणी यांनी जे मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये मी फक्त एवढीच भूमिका मांडणार आहे की आपल्या वार्डातील भरपूर दाती आहेत आणि जर मी आव्हान केलं तर काय फक्त 10 दिवसामध्ये पाटील सर, फक्त 10 ते 15 दिवसामध्ये आपल्याला जी अपेक्षा आहे वाचनालयाच्या माध्यमातून या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी इकडे तिकडे पाणटपरीवर बसण्यापेक्षा या ठिकाणी आपल्या ज्याचा अभ्यास करावा, वाचन करावं या निमित्तानं या परिसरात जे आपल्याला चांगल्या उत्कृष्ट आकर्षक असे काही बाग ठेवायचे आहे तर मी जाहीर करतो की पहिला बाग मी देणार. आणि अशा ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांच्या त्यांच्या याच्याने प्रेरणेने आपण बाकाची व्यवस्था करू. नक्कीच मला खात्री आहे किमान 10 नावं मी संध्याकाळपर्यंत त्यांना देईन. चालेल, त्या 10 जणांना आपण आणि आपल्यात जे कोणी इच्छुक असाल शांताताई वाणी यांच्या लोकशाही ग्रुपकडून एक आहेच आपल्याला आहेच हक्क आहे आणि हक्काची माणसं इथे बसलेली आहेत आता नावं जाहीर नाही करणार. आणि काही उपस्थित नाही आहेत त्याच्याकडे गेल्यानंतर ते आपले तिथे एक आर्किटेक्ट बिल्डर बसले बिल्डर अशी भरपूर मंडळी आपल्याला देईल आणि आपण भैयासाहेबांच्या परवानगीने इथे फक्त ज्येष्ठ नागरिकांचा प्रवेश असेल, सार्वजनिक वापराचा हा विषय नसेल. या ठिकाणी फक्त विकेट गेट सारखं काहीतरी विकेट गेट राहील आणि जेणेकरून या संस्थेचाही दैनंदिन कामकाजावर कुठला विपरीत परिणाम होणार नाही किंवा चुकीची काही बाहेरची व्यक्ती इथे येऊन बसणार नाही याची सुद्धा आपल्याला दखल घ्यावी लागेल. भैयासाहेबांनी मोठ्या उदारमनाने परवानगी दिली. माझ्याकडे पाटील सर आले होते की म्हणे कोणाला बोलवायचं, कोण कोणाला बोलायचं, म्हटलं कोणालाच नाही फक्त भैयासाहेबांना बोलवायचं बोलली भैया. बाकी आपल्याला जे मदत करतात या वार्डातले नागरिक आहेत, बाहेरचे नागरिक येतात दोन भाषणं टोकून चालले असतात बरं का, मी हे देईल मी ते देईल कोणी काहीच देत नाही बरं का. त्यापेक्षा आपला आपला घरगुती हा कौटुंबिक कार्यक्रम आणि जो आनंद आपल्याला आहे आपल्यामध्ये जो बोलावा आहे आपल्यामध्ये जे प्रेम आहे आपण रोज एकमेकांच्या समोरासमोर येतो ते बोलावा आहे असाच कायम राहावा या प्रामाणिक उद्देशातून आपण वाचनालयाचं उद्घाटन केलेलं आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहिले मी सर्वांचा आभार मानतो. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आपण मनोगतामध्ये खूप छान सांगितलं आणि पहिल्यांदा सुरुवात त्यांची स्वतःपासून केलेली आहे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. विनंत कारण आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी हे जे काम करतो आहे फक्त त्यांच्यासाठी आहे. पत्रकारिता हे हा तिसरा डोळा आहे लक्षात आलं का, त्याच्यामुळे आपल्याला सर्व काही वाचता येतं आणि मनोरंजन भरपूर असतात, भरपूर पुरवणेही असतात. म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम आपण या ठिकाणी खूप सुंदर मांडलेला आहे. कोणाला बोलायचं आहे सर? अजून या सर, या सर, या चहा सोबत ना बेटा चहा थोडक्यात म्हणून काही चुकलं कोणी माझ्या केवळ महाराष्ट्र किंवा बंगालात ललांबूत नसलेले भारतामध्ये ललांबूत असलेले आपल्या ज्यांची आज जयंती आहे त्या जिजामाता आई जिजामाता यांची जयंती आणि विवेकानंद यांनी परदेशातसुद्धा आपल्या हिंदू धर्माचं काय महत्त्व आहे ते त्यांनी तिथे पटवून दिलं होतं हे आपल्याला सगळ्यांना विदित आहे, माहिती आहे. आणि
किंवा त्यांच्या पुण्यस्मृतीला मी आदरांजली वाहतो. आदरणीय व्यासपीठ आणि विशेष वेगळ्या करार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष समर्थपणे सांभाळणारे पेलणारे आपले रवींद्र भैया पाटील आणि आमच्या अध्यक्ष आहेत. आणि विशेष म्हणजे ज्या देशदूत म्हणजे आता म्हणजे पाहिलं देशदूत मी 9 वर्ष तिथं पुरुषपीठ म्हणून काम केलं आहे. 1 वर्ष तरुण भारतला काम केलेलं आहे. तर हे पहिल्यांदा मला जुन्या आठवणी आलेल्या आहेत त्याच्या. तेव्हा ताईसाहेब ज्या एकमेव आपल्या जळगाव शहरामध्ये एकमेव महिला आहे की ज्या अतिशय हिमतीने अतिशय सौशिष सहन करून आणि वृत्तपत्र चालवतात आहे लोकशाही नावाचं. ज्या व्यक्तीच्या मनात हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे त्यांनाही मी नमन करतो. मी जो आता जो थोडा विकास झालेला आहे तो एकट्याचा खांबेटी व्यायामशाळेमध्ये ब्राह्मणांच्या मुलांच्या संघातील तिथे आणि मी लहानाचा विद्यार्थी. एक वेळ अशी होती की लहानामध्ये सगळ्या ब्राह्मणांचेच विद्यार्थी असतात. लक्षात मी जातीचा उल्लेख करणं माफ करावा पण तू जे सत्य आहे ते सांगायला प्रयत्न करायला. तर तिथं मी शिकलो 1955 तेव्हा माझा जो काही बौद्धिक विकास झालेला आहे तो केवळ या पुस्तकाचं वाचन कारण घरची अतिशय गरिबी होती दारिद्र्यच होतं त्यामुळं पेपर लावून किंवा घरी वाचणं शक्य नव्हतं. तेव्हा मी आधी नगरपालिकेची लायब्ररी झाली होती जेथं आता उर्दू हायस्कूल आहे त्या एकाच्या नावाने मरोम काहीतरी असं नाव आहे त्या तिथे लायब्ररी होती छोटीशी आणि तिथं जे नगरपालिकेचं कार्यालय पण होतं तिथं त्या पोलांपेठेमध्ये तर तिथं मी ते वर्ष माझ्यावर जायचं होतं. त्याच्यानंतर वल्लभदासमध्ये जायचं त्यामुळं त्या वाचनामुळं यशवंतराव चव्हाणची मला बरीच माहिती दिली. तासभर त्यांच्या बाबतीत मी अस्खलित मराठीत बोलू शकतो. मागे बोललो पण यायचे आमच्या इथे आणि लक्षात ठेवायला दुर्दैवाने भैया साहेब तिथे कार्यालयामध्ये होते कार्यक्रमाला त्यांच्या मुलाने आयोजित केलं होतं. आमची ज्येष्ठ नागरिक संघाची सभा आठवल्यानंतर तिथं तो कार्यक्रम होता आणि ऐनवेळी मला वाटलं प्राध्यापक वगैरे होते एक दोन गरोड वगैरे ते बोलतील काही कोणी बोलायला उठलं नाही ऐनवेळी मी बोलायला उठलो होतो आणि मी बोललो होतो. तेव्हा सांगायचं आपण असं की या वृत्तपत्र वाचनामुळं एकूण जो काही विकास झाला आहे तो आता यशवंतराव चव्हाणाचं काही चरित्र वाचण्यात आलेलं नाही पण पेपरामुळं मी एक तासभर बोलू शकतो त्यांच्याबद्दलच्या आठवणी आणि लक्षात पुन्हा प्रसंग आला तर मी जरूर तुम्हाला ऐकूईन. आता त्या वृत्तपत्राचं सांगायचं की ज्या व्यक्तीच्या स्मरणाचं हे सुरू झालेलं आहे उपक्रम आणि लक्षात त्याबद्दल मी त्यांना पुन्हा नमन करतो. आणि मी मुद्दाम ही साईड का घेतली तर माझं काही चुकलं तर माझे विद्यार्थी सरकार क्षेत्रातले अधोरी अध्यक्षात हे माझे क्रीडा क्षेत्रातले सहकारी आहे विद्यार्थी आहेत. एक म्हण आहे बघा गुरु इच्छेत शिष्यात पराभव गुरु इच्छेत शिष्यात पराभव काही चुकलं तर सांभाळणारे पाठीमागे आहेत. तेव्हा वृत्तपत्र वाचनामुळं सगळ्याचा फायदा होतो. एक जुनी आठवण मला आठवते की मदन मोहन मालवीय बनारस हिंदू विद्यापीठ स्थापन करायला निघाले आणि लक्षात ज्ञानाचा प्रसार व्हावा त्याचा तर त्यांना असं कळलं की बा हैदराबादचा नवाब निजाम तो उदाहरणाचे देऊन गेले म्हणून गेले मागायला त्यांचा पेहराव तर हिंदू पद्धतीचा आणि लक्षात त्यांच्या वगैरे लोक तिथं पांढरा किनारा रंगा पगडी त्याच्यात पाहिल्यानंतर त्याची नस कदाचित गोष्टी कैसा आहे आणि शेवटी त्यांनी जेव्हा ते बोलण्यामध्ये चांगली केली तर मला जर दिलं तर हा बरोबर आणि जर दुसरी मी जर काही स्थापन झाली तरी काय झाली आपण ते काही निदान झाले नाही ज्याला मोठं काम करायचं त्याने कधीच खचून जायचं नसतं निराश व्हायचं नसतं लक्षात अडचणीतून दुर्गमतेतून मार्ग काढायचा असतो वाटचाल करायची असतो. तर तसं मदन मोहन मालवीय रस्त्यावर आले पण त्यांना काही वाईट वाटलं नाही त्यांना त्याचा स्वभाव धर्म असतो त्यामुळे आणखी जाती धर्म पण असतो
कडं ते बाहेर आले ते एकटंच चालू आपल्या हिंदू धर्माचा तसं आपल्या धर्मांच्या कवड्या काही काही त्या लाह्या वगैरे असं उदळ करून तर ते उदळ करताना ते मदन भवन माननीय अक्षरशः ते वेचत चालेल ते जे पडलेले होते ते पैसे ते वेचत चालेल ते पहिल्यांदा काही लोकांना वाईट म्हणजे हिंदूंनाही आणि मुसलमानांनी वाईट त्याने जर ही गोष्ट नवाबाला सांगितली म्हणजे एक आदमी कोणा बोलले ऐसा ऐसा तू बँकची एकावर जमा करताय त्याने छोटे त्याने पकडी केला ते तुमचं हे तीच जे हातून पण त्या थोडंसं जाणून आहे किंवा चांगल्या कामासाठी हा माणूस स्वतःचं काय जे असेल महत्त्व किंवा एकूण दृष्टी ते सगळं विसरून जे कारण आहे त्याचं म्हणून मला अप्रूप वाटलं कौतुक वाटलं आणि म्हणून त्यांनी तुम्हाला बँकेत करता येईल हा पेक्षा जन्मे कधी जी काही जन्मी देतील आणि मग ते हे सगळं त्यामुळे सगळं चांगलं कार्य करायचं गेलं त्याच्या अशा काही गोष्टी ज्यांना मान अपमान सहन करून ते जायचं जसे आमचे हे विद्यार्थी आता अनेकात यावेळेला त्यावेळेला मला वाटलं होतं निवडून येते म्हणून मी त्या ठरावही दिला होता की यांचा अभिनंदन पण मला एक कोणतरी जाणकार होतात म्हणून नाही हो म्हणजे काही दुर्दैवाने निवडून नाही येऊ शकत ठीक आहे म्हणजे उत्सवाच्या वाचनातूनच खूप फायदा होतो हे मला सांगायचं मराठी वाचवाची सरळ महाराष्ट्रामध्ये तिथं ब्रिज वाक्य किंवा तिथं जे मुख्य वाक्य वाचाल तर वाचाल तुम्ही वाचाल भजनी सुद्धा म्हटलं होतं की ज्ञान जाणारे तर सगळं होईल अज्ञानामुळे आपलं सगळं इतर सगळ्यांनी बरं सर आपण सरांचा खूप अभ्यास आहे खूप अभ्यासू आहेत सर आणि त्यांचे अनेक लेख येतात सर चालेल धन्यवाद सर खूप तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचं स्वागत मीच करतो नमस्कार शिक्षकांनी एकदा लॉस काढलं की तुझं होत नाही त्यांना लगेच झालं म्हणतो मी राहून गेले अरे ओके थँक्यू आजच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय साहेब आपले ज्येष्ठ राजेश्वराचे अध्यक्ष आदर दादा शिवाजी अप्पा विजय पाटील साहेब उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू सर्वांच्या वतीने मावजी जाऊ आणि स्वामी विवेकानंद आज जयंती आपल्या कारणाने अभिवादन करतो एक चांगला उपक्रम या वार्डात या प्रभागात प्रकाश पाटील आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आयोजित केला त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत करतो उदय बापू कोरोना सुरू होण्याच्यापूर्वी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बसत होते परंतु जसा जसा कोरोना वाढत गेला तसं त्यांच्या नोटीस आल्या आहेत की ज्येष्ठाला बसू नका ज्येष्ठाला धोका आहे शुभेच्छा या ठिकाणी टाकून द्यावी त्या बेंचेसवर कोणाच्या स्मरणात आहे हे नाव टाकू द्यावं जेणेकरून त्यांची आठवण होईल आणि मला एक विनंती करायची ज्येष्ठ नागरिकांना की गेल्या 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून एकमेकांना भेटत पण नाही किमान 3 महिन्यातून 2 महिन्यातून एक कार्यक्रम आता आयोजित केला आरोग्य शिबिर असेल थोडे तपासणी असेल किंवा इतर काही ऍक्टिव्हिटीज असतील सामाजिक उपक्रम या ठिकाणी सुरू करूया जेणेकरून त्या ठिकाणी चांगलं नियोजन करता येईल त्या ठिकाणी टॉयलेट आहे किंवा मामाच्या लग्नाला पिण्याचं पाणी आहे तिथं पाणी रस्ता रोज संध्याकाळी आपण आला पाहिजे आरक्षण टाळली पाहिजे बाकी ज्येष्ठ नागरिकाशिवाय इतरांना मी परवानगी देणार दरवाजा उघडा असला ट्रॅक्टर ट्रॉली याचीवाले आणि दारू प्यायला इथे यायची आपला वाट चांगला राहावा सोडून व्हावा
या वार्डाची प्रगती पाहून इतर वार्डांनी संकल्प घ्यावी एवढा आदर्श आपण करूया. संपूर्ण नियोजन करताना सर्वांची सहकार्य राहील. इथे काही कमीतच असेल त्या ठिकाणी मी आहे. या ठिकाणी सर्व दैनिक लावा माझ्याकडे असलेले दिवाळी अंक ठेवू. चांगल्या पद्धतीने वाचन संस्कृती वाढली पाहिजे या उद्देशाने आज आपण शपथ घेऊया. व्हॉट्सअप फेसबुकमुळे आपण वाचनापासून लांब गेलो ही वस्तुस्थिती आहे. समाजात जीवन जगत असताना वाचन हे महत्त्वाचं आहे. वाचनाशिवाय आपली प्रगती होत वाचन संस्कृती वाढण्याच्या दृष्टीने आज संकल्प घेऊया. आपण दिनदर्शक काढली वृत्तपत्र दररोज सुरू केलं. पुढचे कार्यक्रम 2-3 महिन्याने तरी घेतले किंवा मोहनचा कट्टा नावाने 15 दिवसाने महिन्याने सर्वांना एकत्र करून गेट टुगेदर तरी घेऊन मामा देशमुख कट्टा तरी घेऊन मामा देशमुख 1 आणि 15 तारीख असं काही ठेवला म्हणजे नियोजन करता येईल. शेवटी मनच जोडले पाहिजे. कोरोनामुळे आपण फार लांब गेलो आहे. अंतर ठेवलं एवढं अंतर ठेवलं आहे एकमेकांची भेटी होत नाही. अंतर कमी करण्याचं नाव आपण कट्टा वाचणार वस्तू त्यांनी निर्माण केली आहे आणि वाढवी चांगली व्हावी स्वच्छता ठेवावी या दृष्टीने आपण सर्व प्रयत्न करूया. आपण सर्व आलात आणि या ठिकाणी वाचनाचं उद्घाटन दिग्दर्शिका असते तो उद्घाटन करण्याचा मान आपल्याला आपल्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मला देणार. म्हणजे मी ज्येष्ठ नागरिकच आहे मी देखील आमचा समर्थन आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. असंच सहकार्य सर्वांचं ठेवा. विनंती करतो.